प्रदेश अखंड राहण्यासाठी इंदिरा गांधींनी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांच्या नावानं सुरू केलेल्या योजना भाजप सरकार बंद करून त्यांचं कर्तृत्व कमी करण्याचं काम करीत आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात प्रियदर्शिनी पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल मोदे, लक्ष्मणराव कुंभळे, श्याम गोवाळकर, बाबूराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सिद्धार्थ शेळके यांच्यासह अन्यांची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा, महिलांचा, मानवांचा असे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सन्माननीय सरकार मूर्ती, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनी, आमदार माणिकरावजी, 2016 मध्ये ज्यांनी गोल्ड मेडल मिळवलंय, मी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते आपण माननीय राहुल गुंद्रे, माननीय आमदार हर्षवर्धनजी सरकार, माननीय कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये वजन गट 85 कुस्ती सुद्धा झाले. आता यानंतर जे नाव आहे समोर यायचं आहे, धनंजयराव पाटील, प्रभू धनंजयराव पाटील आणि सचिन सुनीताताई चव्हाण या दोघांनी समोर यायचं. प्रकल्प आहे त्यातील अमोल देशपांडे हे त्यांचा सुद्धा प्रियदर्शनी पुरस्काराने या ठिकाणी गौरवलेले आहे. रामगीतावर दिलीप कुमारजी मांगळे यांची माणसाला विस्मृतीचा शाप लाभलाय आणि माणसाला विस्मृतीचं वरदानही लाभलंय. वरदान या कारण की आयुष्यात घडलेल्या दैनंदिन जीवनात घडलेल्या सगळ्याच गोष्टीचा त्याच्या धोक्यात राहायला लागल्या तर कालांतराने त्याला पागल होण्याची वेळ त्याच्यावर येईल. म्हणून माणूस विसरतो हा त्याचं असणारं वरदान आहे. जेव्हा